आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या यंदाच्या सणासुदीच्या काळात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपत स्थानिकांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातद्वारे जनतेला आवाहन भारतात कोरोनाबाधित बरे होण्याचा राष्ट्रीय दर आज नव टक्क्यावर जाऊन पोहोचला कोरोना काळात स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याचं चा, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यातर्फे कौतुक आणि चौसष्टावा धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानं साजरा धम्म अनुयायांनी महामानव डॉक्टर आंबेडकरांना घरातूनच केलं अभिवादन स्वच्छता कर्मचारी घरकाम करणाऱ्या व्यक्ती स्थानिक भाजी आणि दुध विक्रेते रक्षक अशा समाजातल्या घटकांची आपल्या जगण्यात किती महत्वाची भूमिका आहे हे आपल्याला लॉकडाऊनच्या काळात कळलं याची जाणीव त्यांनी करून दिली सणांचा आनंद घेत असताना अशा घटकांनाही त्यात सामावून घ्यावं खरेदी करताना व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपच स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातमधून आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना बोलत होते सणासुदीच्या काळातही देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जवान आणि देशाप्रती आपलं कर्तव्य पार करण्यासाठी घराबाहेर असलेल्या सर्वांबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली सण साजरे करत असताना या सर्वांचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणत जवानांच्या सन्मानासाठी आपल्याला घरात एक दिवा लावण्याचं आवाहन मोदींनी केलं दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मोठ्या उत्साहात दसऱ्याचा सण साजरा करत आलो यावळी मात्र आपल्याला तो संयमानं साजरा करावा लागतो हा संयम घेऊन घातलेल्या दिवाळी आणि इच्छा सणासह हो सर्व सणांमध्ये दाखवावं लागणार असल्याची गरजही त्यांनी आजच्या मन की केली व्यक्त अनेक उत्पादनांमध्ये जागतिक पातळीचं उत्पादन व्हायची संधी आहे जीवनपद्धती ते ग्रामीण अर्थकारण व्यापणारी खादी हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले जगात इतरत्रही खादीचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं आहे असं म्हणाले मेक्सिकोत ओहाका इथं सुरू असलेल्या खादी उत्पादन प्रकल्पाची तसंच खादीच्या देशांतर्गत व्यावसायिक यश आणि प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली आजच्या मन की पंतप्रधानांनी वाचनाचं महत्व मांडलं देशभरात वाचन संस्कृती रुजावी म्हणून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देत त्यांनी शोधांना ऐकवली जगात ज्ञानासारखं इतर काही पवित्र नाही असं म्हणत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झटणाऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली स्थानिक पर्यटनाचा प्रचार आणि प्रोत्साहनासाठी वोकल फॉर लोकल मोहिमेचं आज मुंबईत भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम मध्य विभागाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे स्वागत करण्यात आलं या अंतर्गत भारतभर स्वयंचलित वाहनानं भ्रमण करणाऱ्या पर्यटन एजन्टीच्या सहा सदस्यीय संघाचं स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला या संघानं या मोहिमेत छत्तीस दिवसात अठरा हजार किलोमीटर प्रवास केला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य सुरक्षितता घेऊन पर्यटकांनी वैविध्यपूर्ण स्थळांना भेटी द्यायचं आवाहन या संघानं केलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीससाठी वस्तू आणि सेवा कर वार्षिक रिटर्न भरण्याची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत वाढविण्यात आली आहे कोविड एकोणीसमुळं सर्व देशभर असलेल्या लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे व्यवसायांचे सामान्य कामकाज अद्याप शक्य झालं नाही या कारणास्तव वार्षिक परतावा आणि सलोखा विधान भरण्यासाठी आवश्यक तारखेची मुदतवाढ देण्याच्या आवश्यकतेसंदर्भात शासनाला बरीच निवेदने मिळाली होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहा भारतानं आणखी महत्वपूर्ण कामगिरीचा नोंद केली आहे बाधित रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आज नव्वद टक्क्यांवर जाऊन पोहोचला गेल्या चोवीस तासात बासष्ट हजार सत्याहत्तर रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत तर नव्या निश्चित रुग्णांची संख्या पन्नास हजार एकशे एकोणतीस इतकी झाली आहे ही कामगिरी सक्रिय रुग्णांच्या सातत्यानं कमी होणाऱ्या दराशी जुळत असून ही संख्या सतत तिसऱ्या दिवशी सात लाखांपेक्षा कमी आहे सध्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण केवळ आठ पूर्णांक पन्नास टक्के इतकं असून देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा लाख अडुसष्ट हजार एकशे चौपन्न इतकीच आहे नव्यानं झालेल्या रुग्णांपैकी पंच्याहत्तर टक्के रुग्ण महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल दिल्ली आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश आणि चंदीगड या दहा राज्य केंद्रशासित प्रदेशात एकत्रित आढळून आले आहेत महाराष्ट्र यात आघाडीवर असून दररोज दहा हजारपेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत भारतातील प्रयोगशाळांच्या जाळ्यानं आणखी एक उच्चांक नोंदवला एकूण प्रयोगशाळांची संख्या दोन हजारपेक्षा जास्त झाली आहे पुण्यातील एका प्रयोगशाळेपासून सुरुवात करत आता प्रयोगशाळांची संख्या दोन हजार तीन असून त्यापैकी एक हजार एकशे सव्वीस सरकारी तर आठशे सत्याहत्तर प्रयोगशाळा खाजगी आहेत देशभरात गेल्या चोवीस तासात जवळपास बासष्ट हजार रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी आली तर पन्नास हजार रुग्णांची वाढ झाली आहे देशभरात आतापर्यंत अठ्याहत्तर लाख चौसष्ट हजार आठशे अकरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सत्तर लाख अठयाहत्तर हजार रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झालेले आहेत रुग्ण बरे होण्याचा दर नव्वद टक्के देशात एकूण रुग्णसंख्येच्या आठ पूर्णक पाच दशांश टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण सध्या उपचार घेत असून ही संख्या सहा लाख अडुसष्ट हजार झाली आहे राज्यात काल दहा हजार चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत चौदा लाख लाख पंचावन्न हजार एकशे सात रुग्ण कोरोनामुक्त झाले राज्यातलं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण अठयाऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर शतांश टक्के इतकं झालं आहे काल दिवसभरात आणखी सहा हजार चारशे सतरा कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या सोळा लाख अडतीस हजार नऊशे एकसष्ट झाली आहे राज्यभरात काल एकशे सदतीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत त्रेचाळीस हजार एकशे बावन्न रुग्णांचा मृत्यू झाला आहे राज्यातला मृत्यू दर दोन पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्के इतका आहे सध्या एक लाख चाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत आता ऐकूया हा संदेश आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची नवरात्र विशेष प्रस्तुती स्त्री शक्तीचा जागर आकाशवाणीवर या विशेष ऑनलाईन मालिकेअंतर्गत ऐकूया विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवणाऱ्या नऊ महिलांचे संक्षिप्त अनुभव या मालिकेतील सर्व भाग ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओला आपणही आमच्यासोबत साजरा करा एक प्रेरणादायी नवरात्र उत्सव आजच्या भागात ऐकूया आर्किटेक्ट प्लॅनर डॉक्टर प्रिया चौधरी यांच्याविषयी डॉक्टर प्रिया चौधरी सध्या नागपुरातील श्रीमती मनोरमाबाई मुंगळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथं कार्यरत आहेत त्यांना फुल बाईट अशिष्यवृत्ती मासा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे त्यांची भूतान देशातील आर्किटेक्चर आणि हर्सिल व्हॅली ही दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत बुद्धिस्ट सर्किट या केंद्र सरकारच्या योजनेत त्या कार्यरत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी देशभरातील स्वयंसेवकांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सद्वा कौतुक केलं असून ज्या व्यक्तींना रोजगार गमवावा लागला आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला अशा सर्वांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे रोजगार गमवावा लागलेल्यांच्या नैराश्यातून उत्पन्न होणाऱ्या गुन्हेगारी नैराश्य आणि ने आत्महत्या यासारख्या संभाव्य या नकारात्मक बाबी रोखण्यासाठी व्हेज समुपदेशन आणि सहाय्य सेवांची व्यापक आवश्यकता असल्याचंही म्हणाले नागपूरच्या रेशीमबागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराच्या महर्षी व्यास सभागृहात संघाच्या विजयादशमी आयोजित मुख्य भाषण देते हिंदुत्व हे फक्त हिंदूंपुरते मर्यादित नहीं सर्वव्यापी है कहते हैं कि हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है तो इसके पीछे हमारी कोई राजनीतिक संकल्पना नहीं है सत्ता केंद्रित संकल्पना नहीं है कि हिंदू जो अपने आप को कहता है या दुनिया जिसको हिंदू मानती है उसी का रहेगा बाकी सब बाहर ऐसा नहीं है अपने राष्ट्र का स्व हिंदुत्व है हम हिंदू है यानी क्या है एकमात्र बात है सारे विश्व की विविधताओं का पूर्ण स्वीकार और सम्मान समस्त राष्ट्र जीवन के सामाजिक सांस्कृतिक इसके लिए उसके समस्त क्रियाकलापों को दिग्दर्शित करने वाली करने वाले मूल्यों का व उनकी व्यक्तिगत पारिवारिक व्यावसायिक और सामाजिक जीवन में अभिव्यक्ति का नाम हिंदू शब्द से निर्देशित गेल्या वर्षभरात केंद्र सरकारतर्फे घेतले गेलेले निर्णय यामध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करणे सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निकालानंतर राम मंदिरासाठी भूमिपूजन नागरिकत्व सुधारणा विधेयकाला कायदेशीर मंजुरी यासारख्या घटनांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला शेतकऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामांवर प्रकाश टाकत का डॉक्टर भगवत यांनी सांगितलं की शेतकरी समाजाचं पोषण करणाऱ्याला स्वधर्म मानत असतात त्यांचे कल्याण आणि स्वातंत्र्य यावर आधारित शेती धोरणावर शासनानं काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं विचार विनिमयाच्या आधारे तयार केलेल्या नवीन शिक्षण धोरणाचंही त्यांनी कौतुक केलं आपल्या भाषणापूर्वी डॉ मोहन भागवत यांनी शस्त्रपूजा करून संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार आणि गोयवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली यंदा संघाकडून कोणतेही संचलन कवायती होणार नाहीत एकोणीशे मध्ये नागपूर इथं डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांनी विजयादशमी दिनी या संस्थेची स्थापना केली होती त्याप्रत्यर्थ विजयादशमी उत्सव संघातर्फे दरवर्षी साजरा केला जातो परंतु यावर्षी कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या म्हणजे पन्नास स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा उत्सव नागप्रा साधेपणानं साजरा करण्यात आला दरम्यान व्यक्ती कुटुंब तसंच समाजाची वैयक्तिक सामाजिक आत्मनिर्भरता हीच राष्ट्राला देखील आत्मनिर्भर बनवते असं प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी यांनी केलं त्या आज नागप्रात झालेल्या विजयादशमी कार्यक्रमात बोलत होत्या मर्यादित संख्येचं पालन करत आभासी स्वरुपात हा कार्यक्रम घेण्यात आला कोरोना महामारी काळात कोरोना योद्धा यांनी केलेल्या कार्यांची त्यांनी प्रशंसा केली स्वदेशी भाव जागृत करत भारतीय जीवनशैलीचा अंगीकार करण्याचं आवाहन शांताकुमार यांनी यावेळी केलं विजयादशमी किंवा दसरा हा सण आज देशभरात धार्मिक आणि हर्षोल्लासात साजरा होत आहे भगवान रामाच्या रावणावरील विजयाची आठवण म्हणून तसंच दुष्प्रवृत्तींवर चांगल्या गोष्टींची मात करण्याकरिता हा सण साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की हा सण भारताची सांस्कृतिक ऐक्य बळकट करतं आणि सद्गुणांच्या मार्गांना आणि वाईट गोष्टींवर दुर्लक्ष करून सुसंवाद साधण्यासाठी जगण्यास प्रेरित करतो पुढे बोलताना ते म्हणाले हा सण मर्यादापूर्ण पुरुषोत्तम श्रीराम यांचा जीवन आणि मूल्यांशी संबंधित आहे राष्ट्रपतींनी यावी अपेक्षा व्यक्त केली की हा महोत्सव सध्या सुरू असलेल्या महामारीच्या आपले रक्षण करेल आणि आपल्या देशवासियांना समृद्धी आणि संपन्नता देईल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात दसरा साजरा करताना प्रत्येकाला कोविड एकोणीसच्या आरोग्य मानक सूचींचं अनुसरण करण्याचं आवाहन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमी निमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या मोदी म्हणाले असत्याव सत्यानं विजय मिळवण्याचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन प्रेरणा घेऊन येईल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा सर्वांना विजयादशमी निमित्त शुभेच्छा दिल्या असून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी हा सण सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहन केलं दरम्यान नागप्रात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक आस्थापनांमध्ये तसंच नवीन वाहनं खरेदी करण्याची रेलचेल दिसून आली नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर चौसष्टा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साधेपणानं साजरा करण्यात आला कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून धम्म अनुयायांना आपल्या घरीच राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना मानवंदना अर्पण करण्याचं आवाहन केलं होतं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीच्या दिवशी एकोणीशे छप्पन साली बुद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसमवेत वेध घेतली होती या प्रसंगाची आठवण म्हणून या वर्षी देखील विजयादशमीच्या दिनी आज सकाळी साडेआठला दीक्षाभूमीच्या परिसरातील तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसंच मध्यवर्ती स्तुपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला माल्यार्पण स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी भिक्खू संघातर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेऊन बुद्ध गातचं पठन तसंच त्याचं मराठी हिंदी भाषेत भाषांतरी करण्यात आलं याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव डॉक्टर सुधीर फुलझेले आणि इतर सदस्य उपस्थित होत याप्रसंगी समता सैनिक दलाकडून मानवंदनाही आली कोविड पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे आयोजित केलं जाणारं पुस्तक आणि पुत्यांचं प्रदर्शन देखील रद्द करण्यात आलं होतं तथापि अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन दीक्षाभूमी नागपूर या युट्यूब चॅनलवरून घेऊ शकतात अशी माहिती समितीचे सचिव डॉक्टर सुधीर फुलजिले यांनी आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमधील कामठी परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुपावरील डायनामिक लाइटिंगचं लोकार्पण केलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या यंदाच्या सणासुदीच्या काळात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपत स्थानिकांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की जनतेला आवाहन आणि चौसष्टावा धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानं साजरा धम्म अनुयायांनी महामानव डॉक्टर आंबेडकरांना घरातूनच केलं अभिवादन आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार